उत्सुकता असेल सगळ्यांना की आपल्यासोबत आत्ता उपस्थित असलेले प्रदीप शर्मा की जे काही काळापर्यंत खाकी वर्दीमध्ये कडक सूट, एक वेगळा थाट आणि एक वेगळा धाक लोकांना असे होते, ते आता राजकीय पक्षात म्हणजे शिवसेनेत गेल्यानंतर आता निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. सर, स्वागत आहे तुमचं लोकमतमध्ये. पहिला प्रश्न हा विचारायचा आहे, खरं तर तुमचे वडील आधी रेल्वेत नोकरीला, मग इंग्रजीसारख्या विषयाचे प्राध्यापक. साधारणपणे आपल्याकडे शिक्षकाचा मुलगा काही वेळेला शिक्षक होतो. तुम्ही एकदम अशा म्हणजे पोलिसी खाक्या आणि त्यातून असं एन्काउंटर वगैरे अशा विषयाकडे कसे काय वळलात? बेसिकली आम्ही धुळ्याला असायचो तर माझे वडील इंग्लिशचे प्रोफेसर, विद्यावर्धन कॉलेजचे प्रोफेसर होते. माझे वडील एकदम डिसिप्लिन्ड होते. समजा सकाळी 2 तास असतील शिकवायचे तर दररोज रात्री ते 45 मिनटं दोन्ही तासांसाठी प्रिपेअर करायचे. हे वर्षानुवर्षच बघायचं म्हणजे, आणि एवढी शिस्त होती त्यांच्या ह्याच्यात आणि टाईमचे एवढे पंक्च्युअल होते ते की समजा त्यांना सांगितलं की यांच्याकडे कोण भेटायला येणार असेल आणि त्यांनी टायमिंग दिलं असेल, समजा 3 टायमिंग दिलं असेल, तर ते बरोबर 2:45 तयार होऊन ते सोफ्यावर बसतील, 3:15 वाट बघतील, त्याच्यानंतर आतल्या रूममध्ये जायचे आणि माझ्या आईला सांगायचे आता आला तर त्याला म्हणा तुझी 15 वाट बघितली, आता तू नंतर ये. तर एवढं शिस्तप्रिय याच्यात मी वाढलो. त्यांना मला सायंटिस्ट करायचं होतं, प्रोफेसर पण करायचं, म्हणजे स्ट्रिक्ट जीवन द्यायचं होतं, पण मला काही ते पसंत नव्हतं. सकाळी 7 ते 12 नोकरी मला काही पसंत नव्हती. बरोबर. आणि दरम्यान आमच्या बाजूला पगार म्हणून एक इन्स्पेक्टर राहायचे. बरं. तर दररोज मी लहान असताना त्यांना बघायचो युनिफॉर्ममध्ये, बाईकवर बुलेटवर त्यांना, तर मला एक ते थोडं त्याचं आकर्षण होतं. पण मग त्या वडिलांच्या शिस्तीचा तुम्हाला पुढे खूप उपयोग झाला, कारण म्हणजे आता एन्काउंटर करायचा तर तुम्हाला वेळ क्षण ते सगळं फार टिपायला लागतं. हो, त्या शिस्तीचा मला माझ्या नंतरच्या जीवनात फार फायदा झाला, म्हणजे प्रत्येक पावलोपावली त्याचा मला फायदा झाला. म्हणजे माझी त्यावेळेचं रुटीन सांगतो मी तुम्हाला की मी सगळी 5 उठायचो. आता धुळ्याला आमचे सगळे म्हणजे व्यायामाचं हो एकदम जोरात हे असायचं, आखाडे व्यायामशाळा, रामदास व्यायामशाळा म्हणून होती पांजरापोळीच्या इकडे, तिथे मी सायकलीवर जायचो दररोज. नंतर पुढचं सुरू व्हायचं. आमच्या घरी 9:30 लाईट बंद व्हायची. बरं. एवढी डिसिप्लिन हे होतं. तर पहिलीच परीक्षा दिली मी आणि त्याच्यातच पास झालो मी. त्यावेळी 19 होतो. बरं. आणि पोलिसचं क्रेज होतं म्हणून मी पोलीसमध्ये जॉईन केलं. पण तुम्हाला म्हणजे आता तुमचा हात मगाशी शेकहँड केला तर इतका कडक आहे, पण तुम्हाला म्हणजे तुम्ही बऱ्याच जणांना फटकावलं असेल, आता कसं काय मी आत्ता विचारत नाही, पण तुम्हाला कधी वडिलांनी म्हणजे वडिलांचा हात तुम्ही कधी खाल्ला होता? आमच्याकडे डिसिप्लिन होती तर मी पण डिसिप्लिनमध्ये असायचो, तर त्याच्यामुळे 1-2 फक्त मार खाशी वेळ आली होती. हां. ते म्हणजे रस्त्यात मी समोर 3 होते, मी एकटा होतो, तर भांडणं चालू होतं, तर ते तिकडून आले, त्यांनी बघितलं, त्यावेळी त्यांनी मला. बरं, आता थेट राजकीय प्रश्नांकडे बोलूयात. तुम्ही आता नोकरी सोडली आणि आता तुम्ही शिवसेनेत प्रवेश केला आणि आता निवडणुकीला उभे राहाल, म्हणजे आता फक्त औपचारिक घोषणा व्हायची बाकी आहे. तुम्ही सेवेमध्ये असतानाच ठरवलं होतं की पुढच्या काळात राजकीय पक्षात जायचं, म्हणजे आता बर्गेसाहेबही आता त्यांनाही तिकीट मिळणार असं बोललं जात आहे? नाही, सेवेत असतानाच अजिबात मी ठरवलं नव्हतं. म्हणजे आजच्या 2012 माझा असा कुठलाही MLA मित्र किंवा जास्त कॉन्टॅक्टमध्ये नव्हता. हे शेवटी जेव्हा मी PS फाउंडेशन एक संस्था आमच्या काही मित्रांनी सुरू केली, त्याच्यामार्फत आम्ही सोशल वर्क स्टार्ट केलं, त्याच्यानंतर थोडा विचार आला. बाकी सर्व्हिसमध्ये असताना मी फक्त पोलीस म्हणजे पोलीस, मला अजूनही पोलीसवाला आवडतं. रिटायरमेंट
म्हणजे मरेपर्यंत मला जर कोणी पोलीस ठेवलं तर सगळ्यात जास्त मला ते आवडेल. पण मग तुम्ही कशी काय नोकरी सोडली, म्हणजे तुम्हाला असं वाटलं की राजकारणात गेलं तर जास्त काही करता येईल? नाही, 5-7 महिने माझे बाकी होते, 8 महिने. आणि राजकारण म्हणजे मोठं प्लॅटफॉर्म आहे समाजकारणाचं, त्यासाठी मी राजीनामा व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतलं, ते गव्हर्नमेंटने ॲक्सेप्ट केलं. आणि म्हणजे काही वेळेला पोलीसवाले करू शकत नाही, ते राजकारणी करतात. बरोबर. कारण तुम्ही अतिशय धाडसी, कुणालाही न घाबरणारे म्हणून तुमची इमेज आहे. अनेक प्रसंगात तुम्ही तेवढ्याच ताकदीनं तोंड दिलं, पण राजकारणामध्ये की एक वेगळा माणूस काहीतरी करेल ही जी लोकांची अपेक्षा असते, आणि पूर्ण तुमचं करिअर जे आहे लोकांसमोर, त्यामुळे लोकांच्या अपेक्षेचं ओझं असं जाणवतं आहे तुम्हाला की आता लोकांच्या अपेक्षा खूप आहेत आपल्याकडून, आणि अशा आपण मतदारसंघातनं जातो आहे की आत्तापर्यंत एक ठराविक नेतृत्व तिथं होतं आणि ते सगळं तोडून तुम्हाला तिथं उभं करायचं आहे. अजून मतदारसंघ मला कुठलाही दिलेला नाही, ती जेव्हा उद्धव सर देतील तेव्हा मी याच्यावर जास्त भाष्य करू शकतो. नाही, पण लोकांच्या अपेक्षेचं ओझं आणि थोडंसं दडपण वाटतं आहे का? कारण लोकांच्या अपेक्षा खूप असतील तुमच्याकडनं. पोलीस खात्यातल्या अपेक्षा काही मर्यादा होत्या, पण आता ज्या अपेक्षा असतील कॉमन मॅनच्या असतील, मध्यमवर्गीयांच्या असतील, एकूण सगळ्या मतदारसंघाच्या, हो त्याचं थोडं टेन्शन येतंच. कारण पोलीसमध्ये असताना अंडरवर्ल्ड चोऱ्याबिऱ्या त्याकडे जास्त हे भरणा असायचा, तर ते आम्ही त्याच्यात एक्सपर्ट होतो एकदम. आता या फील्डमध्ये काही एक्सपर्ट नाही, तर हळूहळू मी शिकेल आणि ज्या अपेक्षा असतील लोकांच्या त्या पूर्ण करायचा प्रयत्न करेन. सर, तुम्ही इन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून प्रसिद्ध आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्येच. आता तुम्ही राजकारणात आलेले आहात, निवडणुकीला देखील सामोरे जाणार आहात, निवडणुकीत कोणाचं इन्काउंटर करणार? आता जे चाललं आहे की मला नाला सुपारा मिळणार, तिथे बोट्स लागले हे ते, समजा मला तिथून दिलं गेलं तर त्यांची जी दहशत आहे त्याचा मी नक्कीच एन्काउंटर करणार. कारण माझा नेम अचूक आहे, बरोबर गोळी बुल होणार. नाही, पण तुम्हाला खरंच असं वाटतं की त्या भागात कोणाची दहशत आहे आणि किती वर्षांपासूनची दहशत आहे? 30 वर्षापासून जे सिटिंग आहेत, जी पार्टी आहे तिथे, बहुजन विकास आघाडी होते, त्याची दहशत आहे तिकडे. म्हणजे पार्टीची दहशत आहे, व्यक्तीची? व्यक्ती म्हणजे पार्टी म्हणजे 2-3 लोकांची पार्टी येते, त्याची त्या लोकांची दहशत आहे. महापालिका त्यांची, 30 वर्षापासून आमदार वगैरे ते त्यांची दहशत तिकडे, डेफिनेटली मोठी दहशत आहे त्यांची. सगळी जनता तिकडे दहशतेच्या सावटीखाली वापरते. पण तुम्ही आता नालासोपाऱ्यातून तिकीट मिळालं आणि तुम्ही जिंकलात, तर आतापर्यंत तुम्ही गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून ओळखले जायचा, आता तुम्ही राजकारणातले कर्दनकाळ म्हणून तुम्हाला हे मिळेल तर जरा बरं वाटेल थोडं? नाही, बरं नाही वाटणार. तिथल्या जनतेसाठी मला, समजा मी विजय झालो तिथून, मला तिकीट दिलं इथून सुरुवात आहे, जर विजय झालो तर तिथली जनता जी दहशतीच्या याच्याखाली वावरते त्याच्यापासून त्यांची सुटका होणार. मग त्यांनी डिसाईड करायचं बरं की कोणाला त्यांनी मत द्यायचं. नालासोपाऱ्यात आताच होर्डिंग लागायला सुरुवात झाली आहे, चोर पोलीस अब तक 56. काल आदित्य ठाकरे जेव्हा नालासोपाऱ्यात आले त्यांच्या जन आशीर्वाद यात्रेमध्ये, तेव्हा त्यांनी सांगितलं की इलाका भी मेरा होगा और धमाका भी मेरा होगा. हे काय नेमकं सगळं? तिथे बोट्स लागलेत चोर किंवा पोलीस, तर मी तर पोलीस आहे, चोर कोण आहे मला काय माहीत नाही. पण धमाका करणार, डेफिनेटली जी दहशत आहे त्याचा एन्काउंटर नक्कीच करणार. शर्मा साहेब, नेमकं तुम्ही काय काय ॲक्शन प्लॅन आहे का तुमच्या मनामध्ये की कशा प्रकारे तुम्ही हे सगळं टॅकल करणार आहात? ही समजा तुम्हाला तिकीट मिळालं, पक्षाने तिकीट दिलं, तर नेमकं कशाप्रकारे ही तुम्ही दहशत मोडून काढायचं म्हणताय, ती नेमकी काय असेल? कारण वर्दीत असताना तुम्हाला एक प्रोसिजर होती, एक तुमचा स्टाईल होता, इथं काय करणार आहात तुम्ही? इथे मी काय करणार, माझी स्ट्रॅटेजी आपल्यासमोर काय बोलणार नाही, सगळे लोक बघतायत, ते पण बघतायत. पण असं दहशत आणि हे म्हटलं की असं थोडा हात असा सुरसुरतो, थोडा असा? डेफिनेटली सुरसुरतो. बरं, आता राजकारणात आल्यानंतर तोंडाने किंवा कामाने हा दहशतवाद मोडून काढायला लागेल. हो, बरं. शर्मा सर, आता मगाशी जो विषय निघाला घरी जसं तुमच्या डिसिप्लिन होतं, जर आपण गुन्हेगारी जगत आणि राजकारण या क्षेत्राविषयी बोललो तर नीती नियम हे गुन्हेगारे पाळत असतात,
राजकारणी पाळत नाहीत, त्यामुळे या क्षेत्रात तुम्हाला जमेल का? मग चांगल्या माणसाला, डिसिप्लिन माणसाला कुठेही जमत. आणि पोलीस अधिकारी आहे, वन्स अ पोलीस ऑफिसर ऑलवेज अ पोलीस ऑफिसर, ऑलवेज डिसिप्लिनिंग माणूसच राहणार, कारण मी डिसिप्लिनिंग फोर्सचा माणूस आहे. बरं, राजकारणातले जे अनडिसिप्लिन जे काही गोष्टी आहेत, जी काही लोक आहेत, मग त्यांच्यावर पण थोडंफार एन्काउंटर केलं जाईल का? मग नाही, त्याचा मला अजिबात अजून एक्सपिरियन्स नाही आहे. ते त्यावेळी डिसिजन घेईल मी. बरं, जमलं तर जाईल, राजकारणात नाही तर परत येईल. आता तुम्ही शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भाई ठाकूरने एक स्टेटमेंट केलं, उद्या मला काही फरक पडत नाही, त्यानंतर तुम्ही त्याला काउंटर स्टेटमेंट केलं की आम्ही दाऊदला घाबरल्यानंतर यांची दहशत एका याच्या तुम्ही मोडून काढाल, म्हणजे अशी त्यांची काय दहशत आहे? तुम्ही स्वतः पोलीस अधिकारी होता त्या काळात, तुमचं ते आणि भाई ठाकूरांचा कधी असा सामना झाला का? एक दोन तक्रारी त्यावेळेला तुमच्याकडे उडत उडत तरी कानावर आले असतील ना? हो, बॅकग्राऊंड काय होतं? म्हणजे तुमच्या पोलीस खात्यात काही आहे का? जसं तुम्ही स्वतः अधिकारी राहिलेला आहात, कधी थेट संबंध आला तो मुंबई पोलीसचं? मुंबईत जी गुन्हेगारी होती, अंडरवर्ल्ड होतं, त्याच्याकडे होतं. ते पालघर वसई त्या ठिकाणी मुंबई पोलिसांनी कधी लक्ष दिलं नाही. ते लक्ष दिलं असतं तर ते लोक एवढे मोठे झालेच नसते. वड्राई प्रकरण होतं एक, दाऊदचं सोनं, चांदी, चांदीच्या विटा दुबईवरनं येत होत्या, ती बोट फुटली. वड्राई गाव आहे, तिथे ती बोट दगडाला लावून फुटली. तर ते गावकऱ्यांनी त्यांना आयतं मिळालं सोनं आणि हे, तर त्याने आपल्या आपल्या घरी नेऊन ठेवल्या त्या विटा. मग ते चालू झालं, दाऊदला आता पाहिजे द्यायला पाहिजे, त्याची काही चूक नाही आहे, त्यांनी तर माल पाठवला आहे, यांना करता आला नाही व्यवस्थित लँड, लँडिंग एजंट्स आहे. तर मग यांनी त्या गावकऱ्यांना मारलं, गँगस्टर आणले, त्यांना मारलं, सगळ्या विटा रिकवर केल्या. ती केस सगळ्यांनाच माहिती आहे, ही जुनी केस, 96 केस आहे. मी थोडक्यात राजकीय आश्रयामुळे त्यावेळेस भाई ठाकूर वाचले असं तुम्हाला म्हणायचं? नाही, त्याच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही, मला ते माहीत नाही राजकीय आश्रय किंवा काय, पण ते गँगस्टर होते त्यावेळी. आणि मेन म्हणजे गँगस्टर लोकांना शेल्टर द्यायचे, विरार वगैरे. विरार म्हणजे, विरार म्हटलं म्हणजे थोडी भीती असं लोकांच्या मनात होतं, वसई विरार. म्हणजे आता मी तसं पाहिलं तर ते त्या काळी गँगस्टर होते, त्यावेळेस तुम्ही पोलीस होते, आता तुम्ही पोलीस नाही, तुम्ही राजकारणी आहात, ते राजकारणी आहेत. मग आता हा सामना नेमका कसा रंगणार? कारण पोस्टर लागले चोर पोलिसांचे, पण आता तुम्ही दोघेही तशा अर्थाने व्हाईट कॉलर राजकारणी आहात सध्या तरी. मी नावाचाही फरक पडतोच ना, आणि डिसिप्लिन फोर्सचा माणूस आहे, पोलीस ऑफिसर नेहमीच राहणार. मी कुठलेही कार्य करतो ते सिस्टमॅटिकली करतो, प्रॉपर प्लॅनिंग मी करतो. पण तुम्ही ज्या दिवशी शिवसेनेत प्रवेश केला त्याही दिवशी असं म्हटलं होतं, आणि आधीही खासगीत तुम्ही अनेक वेळेला सांगितलं की बाळासाहेब ठाकरे हे तुम्हाला पितृतुल्य, म्हणजे ते तुम्हाला मुलासारखं मानायचं. पण याची सुरुवात तिथे झाली का, की जेव्हा तुम्ही अडचणीत आला होतात आणि जेव्हा लखनभैया एन्काउंटर प्रकरणात तुम्हाला काही दिवस जाल, म्हणजे तुम्ही जेलमध्ये होतात, आणि त्या सगळ्या दिवसांमध्ये तुम्हाला काही राजकारण्यांनी आणि काही लोकप्रतिनिधींनी मदत केली होती, कोण होते ते? म्हणजे त्याच्यातही बाळासाहेब होते ना? बाळासाहेब पण होते, उद्धवसाहेब होते, मिलिंद नार्वेकर होता, एकनाथ शिंदे साहेबांनी मला फारच मदत केली, संजय राऊतसुद्धा मला भेटायला दोन तीन वेळा आलेले. बिंग अ पोलीस इनजस्टिस झाला आहे, लोकांसाठी यांनी काम केलं आहे, पण हे अडकलेत, त्याच्यामुळे त्यांनी मला फार मदत केली. आणि बाळासाहेबांनी याच्या अगोदरसुद्धा आम्ही एखादं मोठं ऑपरेशन केलं, कुठले टेररिस्ट मारले किंवा मोठा गँगस्टर न्यूट्रलाइज केला, त्यावेळी ते स्टोरीज ऐकायला आम्हाला बोलवायचे. एक आठवण सांगा ना, बाळासाहेबांनी बोलवलं, त्यांनी सांगितलं आणि त्यांनी शाबासकी दिली. तीन अतिरेकी मारले होते 2003 साली, लष्कर होतो बाईचे, दुपारी 12 इथे महानंदा डेअरीसमोर गोरेगावला, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला. तर त्यांच्याकडे AK-56 हे ते ग्रेनेड ब्रिनेड सगळे होते त्यांच्याकडे, पाकिस्तानी होते ते, त्यावेळी ती स्टोरी त्यांनी ऐकायला बोललो. पण बाळासाहेबांकडे गेल्यानंतर कसा माहोल असायचा? लाईट त्यांचा ओराच वेगळा होता. म्हणजे त्यांच्याकडे पाहून असं म्हणजे ऑटोमॅटिकली आदर निर्माण व्हायचा.
बरं, आता थोडंसं ना आम्हाला तुमच्या त्या एन्काउंटर्सबद्दल जाणून घ्यायला सगळ्यांना आवडेल. वेगवेगळ्या ठिकाणी बघितलं तर तुमच्या एन्काउंटरचे काही वेगवेगळे आकडे सगळेजणं सांगतात, म्हणजे अब तक 56 तर सगळ्यांनी एकदा नाही 10-10, 25 वेळेला बघितलं असेल. पण खरंच तुम्ही म्हणजे 100, 150, 250 म्हणजे किती एन्काउंटर तुम्ही स्वतः केले, स्वतः उपस्थित होतात एन्काउंटरच्या वेळेला? एक सांगू, मनातलं गोष्ट सांगतो मी. बोला. मी ब्राह्मीण फॅमिलीमधले जन्माला आलो आहे, तर मारणं माणसाला मला मनापासून आवडत नाही. त्या ज्यावेळी हे सगळं होत होतं त्यावेळी गँगस्टर्स हे टेररिस्ट एवढे म्हणजे आउट ऑफ कंट्रोल होते की आम्ही त्यांना पकडायला गेलो. म्हणजे हजारो ऑपरेशन्स केलीत, हजारो असे हे केल्यात, तर ते काही त्याच्यातले मृत्युमुखी पडले. पण फिगर हे मीडिया क्रिएशन आहे, मी कधीच मोजलं नाही. म्हणजे तुम्हाला असं नाही खरंच नाही लक्षात? अजिबात नाही, अजिबात. कारण कोणी 50 सांगतं, कोणी 100 सांगतं, कोणी 1500 काही सांगतं, असं काही नाही. पण मी 1000 जास्त मोठे मोठे गुन्हेगार पकडले, त्याच्यापैकी काही मृत्युमुखी पडले. मी एवढंच बोलेल, पण मला ते आवडत नाही कोणाला मारणं, अजिबात आवडत नाही. पण मग तुम्ही असं ज्या वेळेला तुम्हाला एन्काउंटर तुम्ही केला असेल, म्हणजे आधी आम्ही आता पिक्चरमध्ये बघतो का, म्हणजे आम्ही सगळ्या पिक्चरमध्ये बघतो की आधी त्याला सांगतात बॉ शस्त्र खालती टाक, गोळी घालू, किंवा बा चूक मान्य कर नाही तर गोळी घालू, असं असं सांगून तुम्ही केलं. कारण तुम्ही म्हणाल की तुम्हाला मारायला आवडत नाही, पण तरी मारायला लागलं काही जण. एन्काउंटर म्हणजे एक म्हणजे आम्ही एक गुन्हेगाराला पकडायला जातो, त्याला आम्ही ऑपरेशन म्हणतो. ते ऑपरेशनला आम्ही जातो, तो एक ॲक्सिडेंट असतो. तो काय मी ठरून जात नाही किंवा आमचे कोण वरिष्ठ परवानगी असा अशातला काहीच भाग नाही. वी हॅव टू टेक द कॉल ॲट द प्लेस ऑफ दॅट ॲक्सिडेंट. जशी वेळ येईल त्यानुसार आम्ही वागतो, एवढंच म्हणतो. तुम्ही आताच म्हटलं की सेनेच्या अनेक नेत्यांनी तुम्ही अडचणीत असताना तुम्हाला मदत केली, भरपूर मदत केली मला. तुम्ही सेवेत असताना तुम्ही किती लोकांना, किती नेत्यांना मदत केली आणि ते कोण? बेसिकली माझ्या घरातलं आमच्या खानदानामधील कोणीच पॉलिटिक्समध्ये नाही आहे, कदाचित पोलीसमध्ये पण नाही. पोलीसमध्ये पण नाही, सगळे म्हणजे माझा मोठा भाऊ सायंटिस्ट, माझे काका डॉक्टरेट, हे म्हणजे असं आमची सगळी फॅमिली. माझी आई त्यावेळीची 60 ग्रॅज्युएट होती. हां, म्हणजे आम्ही एज्युकेटेड फॅमिली एकदम. सगळा माझा पहिला संबंध आला तर ते एकनाथ शिंदे पॉलिटिशियन म्हणून एकनाथ शिंदे साहेबांशी आला होता. ते आत असताना त्यांनी मला मदत केली, तेवढंच. एक ॲमएलएशी संबंध माझा तेवढा. आणि ते स्वतःहून आले, त्यांना वाटलं आणि एवढी मदत केली मला त्या माणसाने, आयुष्यभर ते विसरणार नाही. मिलिंद नार्वेकर मला सारखा फोन करा. मी कुठल्याही पॉलिटिशियनला मदत केलेली नाही, कारण गँगवारमध्ये कुठलाही पॉलिटिशियन इन्वॉल्व नसतो. कारण त्यांचं म्हणणं असतं की यांना संपवा, म्हणून ते इंटरफेरन्स वगैरे जे म्हटलं जातं ना, तसं काही प्रकार नसतो. म्हणजे असा शेवटच्या क्षणी फोन येतो, मारायचं का नाही, मारू नका, मारू नका, असं नाही. नाही, ते फिल्ममध्ये असतं आणि ते फिल्मवाल्याने पोलिसांना एवढं बदनाम केलंय, म्हणजे इन्सिडेंट होऊन जातो, मर्डर होतो, त्याच्यानंतर पोलिसवाला येतो. ऑन द कॉन्ट्ररी, पोलीस ऑफिस आमच्यासारखे जे काही अधिकारी क्राईम ब्रँचचे, त्यांचं नेटवर्क आमचं एवढं स्ट्रॉंग असतं आणि जे इंटरसेप्शन कम्युनिकेशन याच्यामुळे एवढं स्ट्रॉंग नेटवर्क आहे पोलिसांचं, की ते जे प्लान करतात ते सुद्धा आम्हाला समजतं आणि आम्ही ते अवॉइड करतो इन्सिडेंट. आता बघा, 6 झाली हे गव्हर्नमेंट आहे, मोदीजींचं गव्हर्नमेंट आहे, एक पण टेररिझमची इन्सिडेंट झाला आहे काय? याचा अर्थ त्यांनी फ्री हँड दिलेला आहे पोलिसांना, आणि पोलिसांचं नेटवर्क एवढं सुंदर आहे एजन्सीचं, सिक्युरिटी एजन्सीचं, की ते व्हायचे आताच ते पकडले जातात. तुम्ही वाचत असाल, 3 पाकिस्तानी दिल्लीला पकडले गेले, 4 इकडे पकडले गेले. म्हणजे पोलीस फिल्मी पोलीस नाही आहे, ते फिल्ममध्ये पोलीस वेगळे, आम्ही वेगळे. तुम्ही तुमचं खबऱ्यांचं नेटवर्क अतिशय स्ट्रॉंग होतं असं नेहमी सांगितलं जातं, कसं हे डेव्हलप करायला लागतं काय जरा तुम्ही सांगू शकाल की खबरे कसे डेव्हलप आहे? कारण खबरे डेव्हलप म्हणजे खबरे म्हणजे अशी खबरे नसतात, खबऱ्यांचे डिफरंट टाईप्स आहेत. काही लोकांना काही इंटरेस्टेड खबरी असतात,
काही इन्स्टंट इन्फॉर्मेशन देते. सपोज आम्ही चाललोय कुठेतरी, तुम्ही चाललात, तुम्हाला दिसलं की ही गाडी एका माणसाला उडून चालली गेली आहे, मग मोबाईल आहे, मग तुम्ही मोबाईलवर कंट्रोलमधून सांगता किंवा कोणाला जो ऑफिसर तुमच्या विक्रेत्याला सांगता, असे वेगवेगळ्या टाईप्स आहेत इन्फॉर्मेंटचे. तर आम्ही प्रत्येक माणसाला चांगली वागणूक दिली, त्याची कामं केली, तर तो ॲज अ इन्फॉर्मंट टर्न होतो. खबरी म्हणजे असं नाही की तो असं लपून छपून पोलिसांसाठी काम करतो, असं काही नसतं. एक वेगळा सेटअप असतो, म्हणजे वेगळे लोक असतात, क्राईम कॉन्शियस लोक असतात, त्यांना आम्ही जवळ करतो की त्यांना असं क्राईम कुठे दिसलं तर ते आम्हाला इंटिमेट करतात. मग गरज म्हणजे जरूर नाही की ते पैशासाठीच करतात, बरोबर, एक क्राईम कॉन्शियस लोक असतात ते करतात. आता याच्यात एका महत्त्वाच्या गोष्टीकडे आपण बोलणार आहोत, म्हणजे आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि ब्रेकच्या नंतर दोन गोष्टींबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. एक, ज्या लखनभैया एन्काउंटर हा प्रदीप शर्मा यांच्या अतिशय उज्ज्वल अशा कारकिर्दीवरचा एक छोटासा डाग किंवा एक प्रश्नचिन्ह असं म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, तर त्याच्यातलं वास्तव काय आहे किंवा राजकारणात त्यांना आल्यानंतर विरोधकांनी केलेल्या याचबद्दलच्या आरोपांना त्यांना उत्तर द्यायला लागणार आहे, तर त्याला कसे ते उत्तर देणार आहेत. आणि दुसरं, मगाशी तुम्ही चित्रपटाचं म्हणालात, आम्ही तर चित्रपटच बघतो, तर चित्रपटात असं असतं की सगळ्यांचं कसं छान लागेबांधे असतात किंवा संबंध असतात, मग सगळे कसे एकमेकाला सांभाळून घेतात, तर तसं नेमकं काय वास्तव असतं. आणि काही पोलीस अधिकारी किंवा काही राजकारणी असे झपाट्याने श्रीमंत झालेले आम्ही बघतो, तर असे तुमच्या पाहण्यात कोणी आहेत का हेही आम्हाला जाणून घ्यायचं आहे. सर, मगाशी मी जसं ब्रेकच्या आधी सांगितलं होतं, तुमची जी कारकीर्द आहे, 3, 4, 5 चित्रपट तुमच्या कारकिर्दीवर निघाले आणि लोकांना तुमच्याबद्दल आदरयुक्त धाक आहे, काही जणांबद्दल भीती असते, तर तुमच्याबद्दल आदरयुक्त थोडा धाक आहे. पण या सगळ्यात एक प्रश्नचिन्ह कायम राहील आणि आता राजकारणात आल्यानंतर तर आरोप प्रत्यारोप मोठे होतील, ते म्हणजे लखनभैया प्रकरणाचं. तुम्हाला असं वाटतं की, कारण तुम्ही त्यातनं आत्ता बाहेर आहात पण काही जण अजूनही त्या प्रकरणात आत आहेत, तुम्हाला असं वाटतं की त्या तुमच्या राजकीय ओळखींचा वगैरे तुम्हाला याच्यातनं बाहेर पडायला उपयोग झाला, किंवा खरंच या प्रकरणामागचं सत्य काय आहे? लोकांना अजून खूप प्रश्न आहेत त्याबद्दल. त्या कारणानं सत्य असं आहे की 2006 साली हा एन्काउंटर झाला होता, तर त्या एन्काउंटरमध्ये मी स्वतः इन्वॉल्व नव्हतो, माझी टीम इन्वॉल्व्ह होती. तर एन्काउंटर केला म्हणजे एका गुंडाला मारलं पोलीस ऑपरेशनमध्ये, एक चांगलं डिपार्टमेंट मानलं जातं, मग त्यांना रिवॉर्ड्स वगैरे मिळतात त्या टीमला की यांनी शौर्याचं काम केलं आहे, त्यांना रिवॉर्ड्स मिळतात. त्याची रिवॉर्ड्सची जी लिस्ट वगैरे होती त्याच्यात मी नव्हतो, आणि जे तक्रार करतो आम्ही पोलिसांना जाऊन की यांनी आमच्यावर गोळीबार केला, तर FIR मध्ये मी माझं नाव नव्हतं. मला जर रिवॉर्ड पाहिजे तर मी नाव टाकलं असतं, असतो तर नाव आलं असतं माझं, माझं नाव अजिबात त्याच्यात नव्हतं. आता 2006 साली तर हे माहीत नव्हतं की नंतर 10 लफडं होणार आहे केसमध्ये, म्हणजे मी नाव माझं मी असतो तर नाव त्याच वेळेला डेफिनेटली आलं असतं. मी त्या एन्काउंटरमध्ये नव्हतोच, काही पोलीस अधिकारी होते त्यांनी माझं नाव बळजबरी त्याच्यात गोवलं, पण सेशन्स कोर्टाने मला दोषमुक्त केलं, ऑनरेबल ॲक्विटल दिलं आणि असं जजमेंट दिलं की काही अधिकारांमुळे मी मला गोवलं गेले याच्यात, माझा काही संबंध नाही, नॉट अन आउट ऑफ एव्हिडन्स अगेन्स्ट मी, म्हणून मी बाहेर आलो. त्याच्यात मी नव्हतो, जी जो गुन्हा जे क्राईम मी केलं नाही त्याची सजा मी भोगली 3.5 वर्ष. कुठल्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला गोवलं होतं ते का मी आता एवढं डिटेल सांगणार नाही, कारण मी आता सगळं पोलीस स्टेशन सोडून आलोय, मला जे काही दिले पोलीसने दिलंय, पोलीस डिपार्टमेंटने दिलंय, मला कोणाविरुद्ध काहीच राग नाहीये. नाही, मुळात कसं आहे, खूप ऐकलं जातं की पोलीस खात्यामध्ये वेगवेगळे ग्रुप आहेत आणि एकमेकाला दाबण्याचा प्रयत्न केला जातो, त्या ह्या सगळ्या प्रकरणात त्याचे बळी ठरला तुम्ही? मला याच्याबद्दल इथे काहीच म्हणायचं नाही आहे, कारण मी VRS घेऊन आलो आहे, पोलिसांनी मला मोठं केलं आहे, जे काय मी आहे हे लाईव्ह चालू आहे ते बिकॉज ऑफ पोलीस डिपार्टमेंट आहे, तर मला त्या गोष्टीबद्दल अजिबात काही म्हणायचं नाही. मगाशी तुम्ही ऑपरेशनबद्दल जेव्हा सांगत होतात, आम्हाला नेहमी क्युरिओसिटी असते की ऑपरेशन नेमकं कसं असतं. ते एन्काउंटर केलं सहज बोलून जातो,
पण ते करण्यामागे एक जे काही थरार नाट्य किंवा प्लॅनिंग असेल, तर ते प्लॅनिंग कसं होतं आणि ते प्लॅनिंग सोपं आहे की इलेक्शन मध्ये आता निवडणूक लढवताना प्रचाराचं प्लॅनिंग सोपं आहे? आता त्या ह्याच्यात आम्ही एक्सपर्ट होतो, प्लॅनिंग मध्ये म्हणजे चोर पोलीस मध्ये आम्ही एक्सपर्ट आहोत. एक किस्सा सांगतो, सुभाष माकडवाला म्हणून दाऊदचा 92-93 मध्ये सगळ्यात मोठा गुन्हेगार क्रिमिनल, सगळ्यात मोठा क्रिमिनल 93 मध्ये तो मेला, 6 मे 1993 मध्ये तो मेला. तर त्यावेळी त्याच्याकडे AK-56 फोल्डेड गन होती. हो हो, म्हणजे AK-47 त्यावेळी पोलिसांकडे आली नव्हती, पोलीस डिपार्टमेंटकडे, त्या गुन्हेगाराकडे होती. सोलापूरचे जे माकडवाले कंपनी होता त्याच्यातला तो, त्या म्हणजे याच्यातला 36 गँगवार मर्डरमध्ये तो वॉन्टेड होता, कधीही पकडला गेला नव्हता, पोलिसांकडे त्याचा फोटो नव्हता. बर, तो विक्रोळी टागोरनगर इथला होता, तर बार वगैरे मध्ये बसायचा, तर AK-56 अशी ठेवून बसायचा. बाप, पोलीसवाले जे पेट्रोलिंगला वगैरे असतात ते अशी बाजूने निघून जायचे, कोणाची हिंमत व्हायची नाही त्याला. आणि त्याचं म्हणणं होतं की मला फक्त न्यूट्रलाइज करेल ते फक्त SOS करू शकतात, स्पेशल ऑपरेशन स्कॉड. नॉर्मल पोलीसवाले जे गन घेऊन फिरतात ते माझ्याशी सामना करू शकत नाही. मी आणि साळसकर होतो एकत्र बेंड्रा क्राईम ब्रांचला, तर मी घाटकोर पोलीस स्टेशन केलं होतं, मला इन्फॉर्मेशन मिळाली की असं असं एका ठिकाणी तो राहतो, त्याच्या दोन साथीदारांचे, एक त्याचा भाऊ आणि एक चंद्रकांत तळगावकर, ते तीन राहतात. तर मला इन्फॉर्मेशन की ते सोलापूरला जाणार आहेत, तर आम्ही 3-4 दिवस फिल्डिंग लावली. कुठलंही काम जसं विचारल्याप्रमाणे इन्स्टंटली कधी होत नाही, त्याला महिन्यान महिने जातात. एका गुंडाला मी 10 वर्षांनी न्यूट्रलाइज केलं होतं, 10 वर्ष त्याच्या मागे होतो मी. आम्हाला अशी ट्रेनिंग असते, जोपर्यंत तुम्ही फत्ते करत नाही तोपर्यंत बॅक ऑफ द माइंड तुमचं ते राहिलंच पाहिजे, दिवसातनं 1 मिनिट जरी तुम्ही त्याला द्यायला पाहिजे त्या कार्याला. तर आम्ही आखणी केली, हा निघाला नेपच्यून ब्ल्यू कलरची 893 गोष्ट सांगतो मी. नेपच्यून ब्ल्यू नवीन कलर आला होता, नेपच्यून ब्ल्यू हा बसला होता बाजूला, त्याचा भाऊ ड्रायव्हिंग करत होता आणि चंद्रकांत तळगावकर तो 7 मर्डरमध्ये वॉन्टेड. हे असे घरातनं निघाले. आम्ही पुढे साळसकर गाडी चालवत होता, माझ्या हातात कारवाई होती आणि आम्ही आणखीन 2 ऑफिसर होतो. साळसकर एकदम एक्सपर्ट ड्रायव्हर, म्हणजे नॉर्मल माणूस असेल तो त्याच्या गाडीत बसू शकत नाही, तर सुंदर ड्रायव्हिंग करायला. त्याची गाडी अशी पुढे आली, आमची गाडी एक रोड क्रॉस करून अशी पुढे आली. रस्ता त्याचा छोटाच होता, त्याला लगेच डाऊट आला की आम्ही तो डिफर मारतोय, 7-1 वाजले असतील, तरी आम्ही गाडी पुढेच नेतोय. मग त्यांनी गाडी मागे घेतली, तो गाडीतनं उतरला आणि AK अशी लोड करायला गेला, तर मी अशी गाडीतनं असा पाय असा बाहेर काढला, पुढे बसलो होतो, कारवाई घेतली आणि थाट 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 13 गोळ्या मारल्या होत्या. तिकडून 3-4 गोळ्या आल्या, तो मागे चंदू बसला होता त्याच्याकडे पिस्टल होतं, त्यांनी फायर केलं पण 13 गोळ्या मारल्या, म्हणजे असं ऑटोमॅटिकवर मारल्या तिन्ही मिळत. अशा एन्काउंटरमध्ये अनेकदा जीवावर बेतं, अनेकदा प्रत्यक्ष असा धोकादायक असतो, म्हणजे हे असं हे कधी भीती वाटली असे एन्काउंटर करताना? तुम्ही जॅकेट वगैरे काही घाल, म्हणजे बुलेट प्रूफ जॅकेट घालून गेला होता. बट बाबाने विचारलं तसं तुम्हाला फार लागली, मला वाटतं जॅकेटला पण 1-2 गोळ्या लागल्यात, ते टेरिस्ट मारले होते लष्कर तोयबाचे, जेव्हा साहेबांनी मला बोललो होतं विचारायला त्यावेळी हे जॅकेटला लागलं होतं. नाही, मगाशी तुम्ही जे म्हणाला होतं की 4 दिवस आम्ही फिल्डिंग लावली होती, ही फिल्डिंग कशी लावतात? फिल्डिंग म्हणजे काय? आता अमृतनगर एरिया तो घाटकोपरमधला, अमृतनगर तिथे आतमध्ये बिल्डिंगमध्ये तो राहायचा, तर तो कधी बाहेर येतो कधी जातो. आम्ही फिल्डिंग म्हणजे कशी, अशी चेन वॉच लावतो. चेन वॉच म्हणजे एक माणूस त्याच्या घरासमोर असेल, एकच एकदम सिम्पल कोणतरी, मग त्याला नजर जाईल तिथे दुसरा माणूस असणार,
म्हणजे मग इशारे असतात ठरून दिलेले किंवा असं म्हणजे निघाला तो, मग त्या माणसाचं काम, मग तो आम्हाला सगळं दुसरीकडे सांगणार, म्हणजे असे वेगळे प्रकार असतात फिल्डिंगचे, तशी फिल्डिंग आम्ही लावतो. तुमच्या आयुष्यातलं कारकिर्दीतलं पहिलं एन्काउंटर तुम्हाला आठवतं का आणि ते कसं झालं आणि कोणाला, म्हणजे त्यावेळी तुम्ही कोणाचं एन्काउंटर केलं? हो हो, मी दोन घाटकोर पोलिसला होतो, डिटेक्शन ऑफिसर, क्राईम ब्रांचला पण नव्हतो. त्यावेळी मी आणि चार कॉन्स्टेबल दोन लोकांना पकडायला गेलो होतो नागपाड्याला, दोन टाकी एरिया आहे तिथे पकडायला गेलो होतो. इन्फॉर्मेशन चांगली होती, सीनपीला सांगून गेलो होतो की सर असं असं जातो आहे, तो थोडा डेंजरस आहे. अरे बोले देख बोले तेरे पे अगर फायर करता है तो तू छोड़ मत. एम एस जाधव म्हणून साताऱ्याचे सिनियर पी आहे. अजून मला चार दिवसापूर्वीच फोन आला होता, हे सगळी बातमीवर चालू आहेत ना ते बघून. तर तिथे त्यांना आम्ही न्यूट्रलाइज केलं, पकडायला गेलो होतो त्यांनी आमच्या कॉन्स्टेबलवर, मी आणि चार कॉन्स्टेबल आणि एकच गाडी होती, ते दोन होते. तर तो तलवार घेऊन असं मारायला, त्याला पकडलं दोन कॉन्स्टेबलनी, अशी त्याने इथून गुप्ती काढली आणि असं मारायला गेला. त्यावेळी मी मागून त्याला ते माझं पहिलं म्हणजे काय ध्यानी म्हणे नाही काही नाही काही. पण मग असं पहिल्या एन्काउंटरनंतर असं खूप वाईट वाटलं? हां, म्हणजे त्याची आई आली, घरचे लोक आले, रडारड हे ते, म्हणजे एकदम मला काय करून टाकलं म्हटले. तर माझे वडील आले मला भेटायला मुंबईत, त्यांनी वाचलं पेपरात. त्याच्यात आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे साधारणपणे आपण पोलीस अधिकारी आणि एवढा एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हटल्यानंतर असं नॉनव्हेज खाणारा आणि कसा एकदम तापट वगैरे, पण आता तुम्ही एवढा वेळ बघितलं असेल, माझ्या माहितीनुसार तुम्ही 100% शाकाहारी आहात. शाकाहारी म्हणजे नॉनव्हेज, म्हणजे ही पण एक वेगळेपण आहे की असा एवढा अग्रेसिव्ह अधिकारी पूर्ण शाकाहारी आहे. आणि पण मग तुम्ही एवढे शांत कसे राहता हे आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. आणि असं आहे की आता निवडणुकांचा फड तर आहे, त्याच्यामुळे ब्रेकच्या नंतर काही महत्त्वाचे राजकीय प्रश्न त्यांना विचारायचे आहेत की जे जनता इथून पुढच्या प्रचाराच्या दिवसात त्यांना कदाचित दररोज विचार आहे. आपण ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी अगदी सुरुवातीलाच सांगितलं न्यूज रूम चर्चेच्या की त्यांनी पोलिसात असताना आवडत नसतानाही, म्हणजे ते पूर्ण शाकाहारी आहेत आणि त्यांना एक दुःख होतं या गोष्टीचं, पण तरीही त्यांना एन्काउंटर करायला लागले. पण राजकारणात आल्यानंतर ते सुद्धा त्या सगळ्या भागात, नालासोपारा, भाईंदर, वसई या सगळ्या भागात असणाऱ्या राजकीय दहशतीचा ते एन्काउंटर करणार आहेत. पुढचा प्रश्न उद्या, जेव्हा एन्काउंटर केलं जातं ते एन्काउंटर केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मानव अधिकार आयोग किंवा त्याचे कार्यकर्ते असतात संस्थे, ते आक्रमकपणे एन्काउंटरच्या विरोधात उतरतात की हे अमानवी पद्धतीने मारलं गेलं आहे, मारझोड केली गेली आहे, चुकीच्या पद्धतीने केलं गेलं आहे, पोलीस यंत्रणेवरती नेहमी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. या प्रश्नाचा तुम्ही किती वेळा सामना केला आणि कशाप्रकारे तुम्ही याकडे कसं पाहता? मी उलट विचारतो तुम्हाला की एखाद्या व्यापाऱ्याचा, एखाद्या चांगल्या माणसाचा गुन्हेगार मर्डर करतात दिवसा ढवळ्या, तेव्हा तुम्ही कधी ऐकलंय का मानवाधिकारवाले तिकडे गेलेले? जेव्हा एखादा गुन्हेगार मरतो किंवा त्याला अरेस्ट होतं तेव्हाच हे सगळे पुढे येतात. सर, पोलिसांवर नेहमी ठपके लागत आलेत की हा पोलीस या गँगचा, हा पोलीस या गँगचा, याबद्दल तुम्ही काय बोलाल? म्हणजे नेमकं असा टपका का बसतो? हा टप हे असतं का, आता पोलीस ऑफिसरला गँगची इन्फॉर्मेशन आमच्या साहेब देणार काय, डॉक्टर देणार काय, तुम्ही देणार का मला? त्या गँगमधला कोणतरी एक मोल असतो, तो पोलिसांना इन्फॉर्म करत असतो. छोटा राजांनी तुमच्यावर थेट आरोप केला होता की तुम्ही दाऊद गँगसाठी काम करता. छोटा राजा स्वतः एक डॉन द्यावे होता, एका मोठ्या डॉनने आरोप करणं म्हणजे माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे, क्रिमिनल माझ्यावर आरोप करतोय, त्याला कोण त्याचा विश्वास करणार? कुठल्या डॉनशी तुमचं असं कधी थेट फोनवर बोलणं झालं? नाही, अजिबात आम्ही कधीच कोणी, मी काय कुठलाही अधिकारी बोलत नाही. अनेकदा असं बोललं जातं की पोलीस अधिकारी चार चार नंबर ठेवतात, म्हणजे ऑब्व्हियसली सोर्सेससाठी असतील किंवा आणखीन बाकीच्या गोष्टी, असे आरोप होतात. काही अधिकारी पेरोलवर असतात, काही ह्या गँगचे, काही त्या गँगचे, नेमकं वस्तुस्थिती काय आहे? आणि पोलीस खात्यातही असे बरेचसे ग्रुपिझम चालतात. पोलीस अधिकारी चार फोन ठेवतात, याचं उत्तर एक मी देतो. एक फोन तो त्याच्या, म्हणजे जो अधिकारी गँगवार टेरोस या लोकांशी लढतो त्याच्याबद्दल मी बोलतोय, तो चार मी तीन फोन ठेवतो. एक फोन मी माझ्या फॅमिलीसाठी ठेवतो, तो फोन कोणालाच माहीत नसतं, वन टू वन फोन आम्ही बोलत असतो. पण माझं लोकेशन
त्यांचं लोकेशन कोणाला माहीत नसतं. दुसरा फोन आम्ही इन्फॉर्मल लोकांसाठी ठेवतो, मग त्याच्यात ते गँगचे काही मेंबर्स असतात, जेलमधले काही आरोपी असतात, ते बाहेर आले तर त्या फोनवर फोन करतात, डेटला वगैरे येतात. आणि एक फोन आपल्या पोलीस ऑफिसर नॉर्मल याच्यासाठी आम्ही वापरतो. कुठल्या गृहमंत्र्याच्या काळात सर्वाधिक इंटरव्ह्यू झाले आणि फ्रीडम मिळाल्या पोलिसांना? बेसिकली गोपीनाथ मुंडे साहेबांच्या काळात सगळ्यात जास्त गँगवार टेररिझमला धक्का त्यांनी दिला, जास्तीत जास्त पोलीस ऑपरेशन्स त्यावेळी झाले गोपीनाथ मुंडे साहेबांमुळे. नाही, जास्तीत जास्त अटोक्यात. भुजबळांच्या काळात काय स्थिती होती? त्यांनी पण पोलीसला फ्री हँड दिलं होतं. बुलेट टू बुलेट मुंडे साहेबांचं ब्रीज वाक्य होतं. त्यांनी एवढं ओपनली कोणीच बोलत नाही, वी विल म्हणजे ईट का जवाब पत्थर से असं हिंदीमध्ये म्हणतो, तसं बुलेट टू बुलेट फॉर बुलेट त्यांनी म्हटलं होतं. सर, तुम्ही पोलीस खातं गाजवलेलं आहे, पण आता तुम्ही राजकारणात येत आहेत, एका सेवा क्षेत्रामध्ये येत आहेत. नालासोपारा विधानसभा क्षेत्रामध्ये आजही वॉटर मीटर गटर असे खूप गंभीर प्रश्न आहेत, अगदी रस्त्यांचे बिकट प्रश्न आहेत. तुम्ही लोकप्रतिनिधी होणार, तर स्थानिक जो मतदार आहे, नागरिक आहे, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून तुम्ही आता का जाणार? का फक्त एक इन्काउंटर फेम अधिकारी म्हणून त्यांच्यासमोर जाणार, का तुम्ही त्यांचं काम करून देणार, त्यांचे प्रश्न सोडवणार म्हणून तुम्ही त्यांच्याकडे जाणार? मी अगोदरच म्हटलं की पहिले त्यांना भीतीच्या याच्यातनं बाहेर काढणार, मग त्यांनी डिसिजन घ्यायचं की ज्यांनी त्यांचं 30 वर्ष जे मूलभूत गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, हे त्यांना मिळू दिलं नाही आहे. ते त्यांना पाहिजे की जो नवीन एक डिसिप्लिन माणूस आहे तो त्यांना पाहिजे. मी त्यांचे सगळे प्रश्न दूर करणार, त्यांच्याशी एकदम जसं आपण घरच्या लोकांप्रमाणे लोकांशी वागतो तसं मी त्या लोकांशी वागणार. त्यांचे प्रश्न, त्यांचे प्रॉब्लेम्स, ते माझे प्रॉब्लेम्स असणार. त्यांच्या प्रत्येक सुखात दुःखात मी सहभागी होणार. सर, पोलीस डिपार्टमेंटमध्ये मराठी अमराठी IPS लॉबीमध्ये वाद आहेत. पोलीस डिपार्टमेंटमध्ये IPS लॉबीमध्ये मराठी आणि अमराठी असे वाद आहेत, आणि त्याचा फटका मोठ्या प्रमाणात मराठी IPS लॉबीला वगैरे बसतो किंवा स्थानिकांना बसतो. काय आहे याच्यातलं वास्तव? असं काय वाद नाही आहे, कारण मराठी IPS पण आहेत ना आणि हिंदी IPS पण आहेत, तसं काय वाद असं नाही. ते गव्हर्नमेंट रस्तं कोणाला कसं हे करायचं. सर, आत्तापर्यंत तुमच्यावरती रेगे, अब तक छप्पन, अजून एक असे एक चित्रपट आलेले, हे चित्रपट करताना तुमची परमिशन घेतलेली का, तुम्हाला त्याबद्दल डिस्कशन केलेले की कशा पद्धतीने तुम्ही एन्काउंटर्स केलेले आहेत, काय केले, त्या चित्रपटात तुमचा काही सहभाग होता का? बेसिकली 2000 साली शिवनंदन साहेबांनी मला एकदा विचारलं, जे जॉईंट कमिशनर होते, नंतर कमिशनर होते, DGP होते, की प्रदीप आपली इमेज हे फिल्मवाले एकदम खराब दाखवतात, तर मी तुम्हाला राम गोपाल वर्माला तुझ्याकडे पाठवतो, तू त्यांना आपण कसं काम करतो, कसं वर्किंग करतो, कसं क्रिमिनलना पकडतो, त्यांना कसं न्यूट्रलाइज करतो ते तू जरा यांना सांग, म्हणजे ते आपली बाजू मांडतील. तर कंपनी म्हणून फिल्म होती, त्याच्यात राम गोपाल वर्मा माझ्याकडे आला होता, 15 दिवस नेहमी यायचा. मग त्यांनी आणखी ती सगळी स्टाईल बघितली, हे बघितलं, काम करायची स्टाईल, मग त्यांनी त्याच्यावरून अब तक छपन काढला होता. बरं, मगाशी क्राईम आणि दहशतीचा विषय आला, तुमचे विरोधक आत्तापासून असे आरोप करू लागलेत की तुम्ही आमची दहशत काय मोडून काढता, आमची दहशत नाही आहे, उलटी तुम्ही आल्यामुळे तुमचं एन्काउंटर स्पेशालिस्ट यामुळेच वॉर्डात आणि विधानसभेत दहशत निर्माण होईल, तुम्ही त्याचा उपयोग करणार आहात. पब्लिक कधीच म्हणत नाही एन्काउंटर स्पेशलिस्ट कोण म्हणतं? जे क्रिमिनल असतात ते म्हणतात एन्काउंटर स्पेशलिस्ट आला म्हणून. पब्लिक कधीच म्हणणार नाही, तुम्हाला चांगला अधिकारी आला आहे. उद्या तुम्ही निवडून आलात, सत्ताधारी पक्षामध्ये असलात, तर तुम्हाला राज्याचा गृहमंत्री बनायला आवडेल का? उद्धव साहेब जी जबाबदारी माझ्यावर देतील ती मी पार पाडेल, ज्या ऑर्डर्स देतील ती कामगिरी फक्त पाडेल. बरं, या सगळ्या राजकीयाच्यात मगाशी ज्याचा मी उल्लेख केला लखन भैया एन्काउंटरचा, त्यांचे भाऊ आहेत लखन भैयांचे, आणि त्यांनी असं म्हटलंय की निवडणुकीत ते तुमच्या विरोधात प्रचार करणार आहेत आणि तुमची पोलखोल करणार आहेत ते या सगळ्या प्रकरणात. आत्ता पण त्यांनी का पोलखोल केली नाही माझी? आत्ता पण का थांबलाय तो? त्यांनी खुशाल यावं, डेमोक्रेसी आहे, कोणी काही करू शकतं, त्यांनी उभं राहावं, प्रचार करावा, जे पाहिजे ते करावं. एक आणखीन पोलिसांबद्दल आक्षेप घेतला जातो, ते भाऊ गँगस्टर होता, आता तो प्रचार माझ्या विरुद्ध करणार म्हणजे कोणाला सपोर्ट करणार? बर,
असं म्हटलं जातं की काही अनैतिक किंवा बेकायदेशीर अशा कृत्यांना पाठीशी घालण्यासाठी पोलीस अधिकारी आणि राजकारणी हे कायम संगनमतानं काम करत असतात. आता तुम्ही पोलीस अधिकारी राहून चुकलेले आहात, रिटायर झालात, आता तुम्ही राजकारणी होताय, असे आरोप तुमच्यावर झाले किंवा तुम्हाला याबद्दल प्रश्न विचारले गेले तर काय उत्तर आहे? कारण अनेकदा असं बघत असतात लोक असं होतं म्हणून. मी सामाजिक कार्यासाठी आलो, पॉलिटिक्ससाठी कुठल्याही या फील्डमध्ये आलेलो नाही. 1% पॉलिटिक्स असेल, 99% समाजकारण असेल, तर जेव्हा तसं होईल तेव्हा मी उत्तर देईल. तुमच्याकडे बाकी जेव्हा कोणी सल्ला मागायला यायचं किंवा भीती वाटते हे करायला यायचं तर तेव्हा तुम्ही असे खूप चिडायचात का? असं एकदम मी आता आहे तसाच आहे पहिल्यापासून. बर, पण आता राजकारणात आरोप झाल्यानंतर तुम्हाला असा संताप झाला तर तुमचा असा हात शिवशिवेल? आरोप प्रत्यारोपांची मला सवय पहिल्यापासून पोलीसमध्ये, कारण पोलीस ऑफिसर दोघांपैकी एकाच पार्टीला सॅटिस्फाय करू शकतो, मग दुसरी पार्टी त्याची दुश्मन होते. बर, मग ती ॲलिगेशन बाउंड टू मेक ॲलिगेशन्स अगेन्स्ट दॅट पोलीस ऑफिसर. आत्ताच आपण म्हटलं की ज्या नाला सोपारेतून तुमच्या नावाची चर्चा आहे तर तिथं दहशत आहे ठराविक लोकांची. तर गेल्या 5 वर्षापासून, आता 5 वर्ष होत आलेत, गेल्या 5 वर्षापासून भाजप सेनेची सत्ता आहे. मग ह्या सरकारमध्ये ज्या पक्षात तुम्ही गेला आहात त्या पक्षांनी किंवा त्या सरकारनं त्यांच्या विरोधात काही केलं नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? नाही, मला तसं काही म्हणायचं नाही, मला काही अधिकार पण नाही म्हणायचा. मी ऑलरेडी जे सांगितलं ते सांगतो की मुंबई पोलिसांनी आजपर्यंत मुंबईत लक्ष दिलं होतं, यांच्या या लोकांकडे कोणाचं लक्ष नव्हतं. आता लक्ष गेले तर मला पाठवलं तिकडे. मग म्हणूनच सरकारने तुम्हाला जाणीवपूर्वक, म्हणजे जे आत्ताची सरकार आहे त्यांनी जाणीवपूर्वक तिथे तुम्हाला दिली सीट? नाही, मी असं अजून मला पाठवलं म्हणजे माझी अधिकृत काही डिक्लेअर झाली नाही आहे, पण मला पाठवलं तर मी नक्कीच जाईल तिकडे. बर, त्यांनी असं तर नाही म्हटलं की या 5 वर्षातल्या, म्हणजे 5 वर्ष संपतात आता, की त्यांचं लक्ष नव्हतं असं स्पेसिफिक नाही म्हटलं, पण अप्रत्यक्षरित्या असं आहे की त्यांचं वेळीच लक्ष गेलं असतं तर कदाचित एका दहशतीला उत्तर देण्याकरता एक खास वर्दीतला कडक शिस्तीचा नियमानं वागणारा आणि मैदानात उतरल्यावर आक्रमक असणारा पण तरीही शाकाहारी आणि आपण बघितलं गेल्या तासभर अतिशय शांत आणि संयमित असणारा असा पोलीस अधिकारी हा निवडणुकीच्या आखाड्यात उतरला नसता. पाहूयात पुढच्या काही दिवसात लोक तुम्हाला कसा प्रतिसाद देतात ते. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा, तुम्ही आलात याबद्दल खूप खूप धन्यवाद. आज इथेच थांबूयात, पाहत राहा न्यूज 18 लोकमत.